केईएम नायर रुग्णालयाचा टायअप आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यासाठी या रुग्णालयांमध्ये अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. नायर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विसावा नावाचा आसरा बांधण्यात आला. अशी सोय तर बऱ्याचशा खासगी रुग्णालयात पण आढळत नाही. तसेच डॉक्टरांच्या निवासस्थानांचेही नूतनीकरण करण्यात आले. संगीता आठवते का आपण आरेबो असताना आम्ही 11 जणी एका रूम मध्ये कशाबशा राहत होतो. कॉट देखील नव्हती मला झोपायला. आम्ही शिफ्ट मध्ये राहायचो, म्हणजे तो उठला की तिकडे जाऊन दुसरा झोपायचा. आणि ढेकूण आणि टास हे भरपूर असायचे आपल्या हॉस्पिटलमध्ये. तुमच्याकडे अजून दोन माणसं कमी होती, आमच्याकडे उंदीर आणि कबूतर पण होती. केईएम रुग्णालयात अनेक विभागांचे नूतनीकरण करण्यात आले. पब्लिक हॉस्पिटलला ISO सर्टिफिकेशन मिळण्याचा मान सर्वप्रथम नायर हॉस्पिटलला मिळाला. आणि हे सर्टिफिकेशन बऱ्याचशा खासगी रुग्णाला सुद्धा अजून मिळालेलं नाहीये, किंवा त्यांना ते मिळवताना धापा टाकावे लागतात. डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूंनी वैद्यकीय महाविद्यालयात अतिप्रगत म्हणजे हायटेक अशी सायम्युलेटर लॅबोरेटरी सुरू केली आहे. म्हणजे यंत्र मानवाद्वारे शिकवतात. म्हणजे यात काय होतं, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य रोबोटच्या मार्फत शिकण्याची सोय झालेली आहे. हा म्हणजे पूर्वी कसं होतं, सर्व शिकायचं पेशंटवर. त्यामुळे एखादा आयडियल केस ऍडमिट झाली की त्याला 100, 50, 200 विद्यार्थी येऊन चेक करणार. म्हणजे हा पेशंटचा तासही कमी झाला आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसही भरपूर मिळाली. आणि आपल्याला पेशंट शेवटी हे शिकाऊ डॉक्टर आता नकोच मला असं म्हणून आम्हाला अक्षरशः हकलून द्यायचे वॉर्डमधनं, तेही आता कमी होईल. तर वैद्यकीय शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर नव्यानेच चालू केलाय आणि साहजिकच या विद्यापीठाला ए ग्रेड आणि नॅक या संस्थेची राष्ट्रीय स्तरावरची मान्यताही प्राप्त झाली. अनेक नवीन अभ्यासक्रम या विद्यापीठात चालू झाले. मराठी साहित्यात नानाविध विषयांवर लेखन करून मोलाची भर घालणारे एक सिद्धहस्त लेखक. संगीतात पान दुसरं वाचत नाहीस ना, त्याच्याशी रिलेटेड ऐकून तर घे, ऐकून घे. ज्यांनी आज पावेतो जवळजवळ 47 पुस्तकं लिहिलेली आहेत, पैकी 29 मराठीमध्ये आहे आणि सध्या 48 पुस्तकाचं लेखन चालू आहे. आणि परत तू म्हणतोस ते खरं आहे, या सर्व बातम्या एकाच व्यक्तीबाबत आहे. एकाच व्यक्तीबाबत. मग आता तू सांगितल्याप्रमाणे KEM नायर रुग्णालय आणि आता लेखक, अजून एखादा पैलू आहे का? आहेत ना, ऐकूयात आपण. नक्कीच. ही व्यक्ती एक कवी देखील आहे आणि आपण जरा ऐकूयात त्यांच्याच आवाजात त्यांची एक कविता. बीजगणिताचा विचार कर आणि अधिक उडीमध्ये एक उभी रेष जोडली की अधिक काय, म्हणजे दोघांमध्ये फरक फक्त एका रेषेचा. मुद्दा आहे तो फक्त ताठ मानेने सरळ उभे राहण्याचा. असे नका तुलसीदास, मिथुन, कर्क, सिंह, वामेश, नवत्याचं होत करायला लागते फक्त एक उभी रेष. नकारातून सकार, अंधारातून प्रकाश, होकाराचे सामर्थ्य मोठे, पडले पाऊल जरी सावकाश. काहीच नसताना खूप काही होण्याचं पाहावं स्वप्न. उभ्या आडव्या रेषांच्या घनदाट जंगलात पायवाट शोधण्यात राहावं मग्न. चंद्रपूर विकणाऱ्या एका कंपनीने चंग बांधला वाढवायचा धंदा. चंद्रपूर विकणाऱ्या एका कंपनीने चंग बांधला वाढवायचा धंदा नेमला नवा सेल्समन पारखून जसा रुपया बनला. फिरत फिरत गेला एका आडगावी मुलतानी अहो आश्चर्य काय सांगावे, सगळे गाव फिरले अरुवाणी. इथे येऊन काय उपयोग रांजण साडा रेखा, काय कौतुक माझ्या बुटांचे, गाढवा पुढे वाचून गीता.
पासून देई तो सोडचिठ्ठी. नवा नवथन नेमे कंपनी, नवा दांडू नवी विट्टी. फिरत फिरत तो नवा नवेला पुन्हा जुन्याच गावी आला. फिरत फिरत तो नवा नवेला पुन्हा जुन्याच गावी आला. अनवाणी जन बघता त्याला हर्षची मोठा झाला. चप्पल जोडे देऊन याला विकेन पाद त्राण. चप्पल जोडे देऊन याला विकेन पाद त्राण. दुर्मिळ संधी सोने करीन माझ्या अंगी जोवर त्राण. म्हणून मंडळी सांगतो ऐका, म्हणून मंडळी सांगतो ऐका, उठा लवकरी झटकून मरगळ. नैराश्याचा नतो लवलेश उत्साहाने का